सर्वांना जय शिवराय। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माहीगुरु फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आधुनिक शेती, शेतीविषयक जोडधंदे या संदर्भातली विविध प्रकारची माहिती सातत्यानं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज अशाच वेगळ्या एका विषयाची माहिती आपण घेणार। मित्रांनो, शेती हा व्यवसाय फार महत्त्वाचा आहे, पण अलीकडच्या काळामध्ये आपण जेव्हा पाहतो की शेती ही बेभरवशाची झालेली आहे, अशा वेळेस शेतकऱ्यांना शेतीसाठी कुठला तरी जोडधंदा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशाच एका जोडधंद्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपल्यासोबत ताई आहेत जे आणि मागच्या जवळपास 10 ते 12 वर्षापासून शेतीला जोडधंदा म्हणून हे म्हैस पालन हा व्यवसाय करत आहेत। तर सुरुवातीला आपण ताईंची ओळख करून घेऊया। ताई, आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा। हां, माझं नाव सविता कल्याण मोरडे, इथं पेठमध्ये राहतो आम्ही, आंबेगाव जिल्हा पुणे। एक महिला सक्षमपणे कशा प्रकारे हा आपला जोड व्यवसाय चालवते आणि आपल्या कुटुंबाचा गाडा हाकते याची माहिती आपण पुढच्या काही वेळामध्ये पाहणार आहोत। तर ताई, आपण हा व्यवसाय मागील जवळपास 10-12 वर्षापासून करताय, तर आपण शेतीसुद्धा करताय, मग शेतीला आपण काहीतरी जोडधंदा असला पाहिजे आणि तो जोडधंदा आपण म्हणून आपण म्हैस पालनाची निवड केली, या मागचं काय कारण होतं? मग शेतीमध्ये उत्पन्न निघतं किंवा नाही पण अंगावर येतं भांडवल, मग घर खर्च, मुलांचं शिक्षण वगैरे पैसा हा किती लागतोच ना। मग शेतीत उत्पन्न नसल्यामुळं मग अडचणी असतात पैशा पाण्याच्या। मग आम्ही ना ह्या मशीनचा धंदा चालू केला। पहिल्यांदा त्या शेतीत उत्पन्न नसल्यामुळं पैसे तर नव्हतेच, आम्ही हे बँकेचं कर्ज काढले होते, बँकेचे 30,000 रुपये काढले। मग आम्ही कर्ज काढल्यावर आहे ना 2 म्हशी आणल्या घोडेगाव कुकानावरून, पहिल्यारू लागलेल्या होत्या। मग त्यांच्यापासूनच एवढ्या पण म्हशी तयार झालेल्या आहे 2 म्हशीनं बरं म्हशी। पण मग आम्ही आता ह्या पारड्या पहिलारू लागल्या का मग जुन्या म्हशी विकून टाकतो, मग वर्षाला 2 म्हशी विकतोच। अच्छा, 2 तरी पारड्या तयार होतातच आणि मग 2 म्हशी विकल्या का ते पण 1-1.5 लाख रुपये होतात। आणि दुधाचं पण चालू असतं महिन्याला 20-25 पुढं, जसं दूध चालेल तसं पगार चालू असतो, 60 रुपयाने आमचं दूध जातं डेअरीला पण रतिबाला पण। नक्कीच, म्हणजे पहा फार महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी सुरुवातीला कर्ज काढून या ठिकाणी मशीनची खरेदी केली होती आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती। एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी असेल, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल, आपण काहीतरी वेगळा मार्ग निवडला पाहिजे आणि तो तुम्ही निवडला। आणि कारण शेतीला जोडधंदा जनावर सोडून दुसरा काहीच न करू शकत नाही ना, मग कारण आपली शेतीमध्ये आपल्याला वैरण काढता येते, मग घरी धान्य पण होतं ज्वारी, मग त्याचे वैरण वळे घालून ठेवतो आम्ही उन्हाळ्याभर, मग तीच घालतो। पावसाळ्याचं आम्हाला आहे ना वैरण नाही लागत, मग आम्ही चारायला नेतो म्हशी इथं गायरान घेतो आणि मग त्याच्यामध्ये हे फॉरेस्टर आहे तिकडं पाणी पण आहे ना, मग 6 महिने आम्ही घरचा चारा नाही म्हशींना। नक्कीच, म्हणजे बरेच शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून गाय पालन करतात, शेळी पालन करतात, पण आपण म्हैस पालनाचा पर्याय निवडला, यामागे गाय पालन असेल किंवा म्हैस पालन असेल याच्यामध्ये काय वेगळेपण? आपण वेगळेपण म्हणजे कसं का मशीनला जर्सी गायांना घरीच खायला लागतं, त्यांना चारायला नेता येत नाही, त्यांना उलसण होत नाही आणि त्याच्यामध्ये ना त्यांना आजार पण लई सारखं डॉक्टर लागतात, डॉक्टरांना पण पैसे भरपूर जातात। बरोबर। आणि मशीनचं कसं निरोगी असतात, हवेमध्ये फिरतात 6 महिने, तर आम्हाला अजिबात त्यांचा फार काही खर्चच नसतो, फक्त लावायला तेवढा डॉक्टरांना घरी बोलवतो आम्ही, टोनगे पण नाही लावत, मग डॉक्टरांना बोलव तेवढाच खर्च असतो, दुसरा काही त्यांना आजारच नसतो। आता एवढा तर लंपी रोग आला ना, पण आमच्या मशीनला अजिबात नाही काही, कारण पाण्यामध्ये ते दिवसातून आहे ना चरून असं जवळच आता ओढ आहे तलाव आहेत, मग पाण्यात आहे ना 2-3 वेळा पोहून येतात, त्याच्यामुळे त्यांना आहे ना काय आजार व्हायचं काय टेन्शनच नसतं, वाहत्या पाण्यात पोहतात। म्हणजे व्यवसायाचा तुम्ही ज्या प्रकारे अनुभव घेतला किंवा ज्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय करताय तो व्यवसाय तोट्यात जाणार नाही याची अजिबात नाही खात्री, याची खात्री तुमच्या बोलण्यावर नाही सुद्धा मला वाटतं, नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा वाटेल। तर आता आपल्याकडे गोठ्यामध्ये किती म्हशी आहेत? आता लहान मोठ्याशी आहे ना 11-12 आहेत। 12 आहेत, कुठल्या जातीच्या म्हशी आहेत आपल्याकडे? आता जसे इंजेक्शन दिल ना तसं, आता काही मुरा आहेत, काही दिल्ली आहेत, काही गावरा नाही अशा आहेत। आता एक आम्ही ना पंढरपूर एक इंजेक्शन दिले बघा, त्या तिची शिंगाशी सरळ वर चाललं,
आपण म्हणजे जसं त्यांना ट्यूब भरू हा तसं म्हशी तयार होतात. नक्कीच. आता आपल्याकडे ज्या म्हशी आहेत त्या आपल्या घरच्या आहेत की आपण खरेदी? पूर्णपणे घरच्या. आता आम्ही दोन आणलेल्या विकल्या त्याला बरेच वर्ष 5-6 वर्ष झालं. मग त्यांच्याच हे त्यांची पारडी परत त्यांची तिची पारडी असं करून करून एवढ्या पण पारड्या घरच्या आम्ही विकल्या तर पण तसं भरपूर. अच्छा. मग सुरुवातीला आपण जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा आपल्याला सीडची गरज पडली होती. मग ते सीडसाठी पहिल्यांदा तर आम्हाला नाही. आम्ही तर पहिल्यांदा तेव्हा तर आमच्याकडे अजिबात पैसेच नव्हतं. म्हशी घ्याय कर्ज काढलं तेवढ्यात त्या दोन म्हशी आल्या. मग आम्ही काय केलं होतं वरत हे वैरणीचे असतं ना ते चिप्पाड मांडवासारखं तसं वरून टाकलं होतं आणि वरून कागद टाकायचा पावसाळ्याचा आणि फक्त हे असले खांब उभे केले आणि वरून ते काय म्हणतात त्याला ताट्या बांधूनच होत्या म्हशी. मग पहिल्या थोड्या होत्या ना. मग जर जसं वाढत गेलं तर तसं वाढत गेलं. मग जरा दुधाचं उत्पन्न वाढलं परत मग पारड्या झाल्या विकल्या. मग आम्ही तर जसं पैसे येईल ना तर तसं मग आपलं वाढवीत गेलो. मग हे सेड बांधलं पण आम्ही ना कड्यानी पूर्ण पॅक नाही केलं. भिंत नाही बांधली कारण आता हे दिसतंय तुम्हाला सेड नेट हे कड्यानी बांधले हे फक्त पावसाळ्यासाठीच असतं थंडीसाठी किंवा पाऊस आतमध्ये यावा नाही म्हणून. पण उन्हाळ्याचं आहे ना आम्ही पूर्ण हे खोलून टाकतो फक्त वरचं सेड ठेवतो कारण हवा लागते ना उन्हाळ्याचं. मशीनला पाणी भरपूर लागतं उन्हाळ्याचं ना आणि जरा आमच्या इकडं पाण्याची टंचाई उन्हाळ्याचं पाणी भरपूर नसतं. एकदा दोनदा आम्ही पाणी पाजायला नव्हतो तिथं खाणे तिथं पोहून येतात पाणी पिऊन येतात पण घरी असं अंगावर पाणी वगैरे टाकायला एवढं भरपूर पाणी नसतं. तर मग हे हवे हवा लागते ना पूर्ण मोकळं असल्यामुळं त्याच्यामुळं मग काय टेन्शन नसतं त्यांना. नक्कीच. दिवसभराची व्यवस्था एवढ्या मशीनची व्यवस्था गोट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण किती माणसं आहे की? आम्ही दोघंच आहे माझे मिस्टर आणि मी. नक्कीच. मग दिवसभराचं रुटीन कसं असतं सकाळपासून? सकाळी आम्ही 6:30 चालू करतो दूध काढायची. दूध रतीबांची द्यायची परत ते डेअरीला घालून येतात आणि मग ते रतीब चारता मी शेण वगैरे झालं का मग झालं मग काय त्यांना रतीब बितीब चारून झाला का मग आम्ही त्यांच्याकडे 10 वाजेपर्यंत परत गोट्यात यायचंच नाही. एक तास सकाळचं काम उरकलं का मग डायरेक्ट सोडायलाच यायचं. तोपर्यंत त्यांना काय घरी आम्ही आता खायला अजिबात नाही घालत. आणि मग 10:10 गेलं ना त्यांना सोडून का मग संध्याकाळी 6 वाजता बांधून टाकतो. 6 वाजता बांधलं ना मग परत तासाने 7 वाजता गोट्यात यायचं रतीप ठेवायचं दूध काढायचं का झालं परत आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 गोट्यात येतो. म्हणजे आपली एक रुटीन बसून गेलेली आहे. हो हो. चाऱ्याचं व्यवस्थापन आपलं कसं असतं? चारा घरचाच असतो की आपण बाहेरनं पण काही विकत? अजिबात नाही विकत कारण आम्हाला शेती आहे. म्हशी 5 एकर आहे तर मग तेवढ्यामध्ये आमची वैरण भरपूर निघते. 1.5 लाखाची वैरण आम्हाला निघते. मग वैरण वगैरे अजिबात नाही कारण उन्हाळा भरापुरती आम्हाला वैरण निघते. आपल्याकडे ज्या म्हशी आहे त्याच्यापासून दररोजचं दुधाचं उत्पादन साधारणतः किती निघते? रोजचं म्हणलं तर 800-900 रुपये जसं दूध असेल ना तसं. आता काही म्हशी लागल्या पाराट्या होत होत कमी दूध देतात आणि ताज्या 1-2 संघ जर वेल्या तर मग जास्त दूध चालतं. पण डेली ना आम्हाला 25,000 पुढं महिना चालू असतो. म्हणजे खर्च वाजत आता आपला निवड 25,000 रुपये या ठिकाणी साधारणतः 10 दिवसाला खाद्याचं पोत लागतं. अच्छा. तेवढाच खर्च आहे आम्हाला बाकीचा काहीच नाही. म्हणजे दुधाचं उत्पादन होतं ते आपण डेअरीमध्ये घालता की? हा रतीबांधला पण आहे आणि रतीबांधला घालून जेवढं उरल तेवढं पण डेअरीला नेऊन घालायचं अमोल डेअरी. अच्छा. मग ह्या म्हशी ज्या आहेत तुम्ही मगाशी म्हटलं त्यांना शक्यतो ते आजारी पडत नाही पण हो नाही वर्षभरात जर त्यांना समजा काही गरज पडली तर डॉक्टरची वगैरे व्यवस्था आपण कशी केलेली आहे? तसं काय नाही वाटलंच तर मग तसं काय वाटलं कधी चारा फुगल्या किंवा दुसरं काय आजार शक्यतो नसतोच त्यांना. पण वाटलंच तर मग डॉक्टरांना फोन करून बोलवायचं ना काय इंजेक्शन वगैरे दिलं का या का इंजेक्शनात क्लिअर. अच्छा. म्हणजे जवळपास 10-12 वर्षापासून ताई हा व्यवसाय करताय आणि निश्चितपणे तो व्यवसाय फायद्यामध्ये आहे असं या ठिकाणी ताईंचं म्हणणं आहे. तर जे शेतकरी असतील किंवा ज्या आपल्या काही बांधवांना हा व्यवसाय करायचा असेल नव्याने सुरुवात करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल की व्यवसाय सुरू करताना किंवा सुरू केल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून? ते तर खूपच महत्वाचं आहे कारण आम्हाला आमचं आहे ना त्याच्यामध्ये ना 2-4 वर्ष तर असे वाया गेले फक्त दुधाचंच आम्हाला उत्पन्न होतं. हे पारड्या वगैरे झालं ना का मग आम्हाला आहे ना ते जरा जागवायचं कसं ना हे कळतच नव्हतं. त्यांना जंत व्हायचे मग त्यांना गोळ्या कधी द्यायच्या किंवा इंजेक्शन कधी द्यायचं हे असं काय कळत नव्हतं.
त्यांना जुलाब व्हायचे आणि मग ते मरूनच जायचे. मरून जर गेले तर म्हशी दूधच द्यायच्या नाही, डायरेक्ट लाथा मारायच्या. म्हशी असं आटून जायच्या पण दूध नाही द्यायचा. आणि मग नंतर जरा असं नाही का, मग डॉक्टरांना का असं होतं असं तसं, मग डॉक्टरांनी सांगितलं इंजेक्शन त्यांना जंत होतात, मग तुम्ही इंजेक्शन वेळेत द्या किंवा गोळ्या द्या. मग तिथून पुढे ना मग पारडे झाले ना, महिना झाला ना का, म्हणजे दुधावर पण अवलंबून असते त्यांना जंत व्हायचं, कारण जास्त फॅटचं म्हशी असल्या ना पटकन त्यांना जंत होतात. आता आमचे ही म्हैस आहे ना, तर हिच्या दुधाला जास्त फॅट आहे, तर मग 3 आठवड्यातच जंत होतात पारड्यांना. मग ते आम्हाला लगेच त्यांना त्या जंतावरच्या गोळ्या द्यायच्या. तर मग असं त्यांना जसं वय वाढेल ना, जर वर्षापर्यंत आहे ना जंताच्या गोळ्या अधून मधून दिला ना, मग असं मोठाल्या पारड्या होतात आणि मरती पण नाही. मग त्यांना दुसरा काय आजारच नाही, फक्त जंत होणे तेवढं जपलं का मग काय नाही टेन्शन. तर आमचं तेवढं आहे ना, 2-3 वर्ष जरा वायालाच गेले आणि मग तिथून पुढंच आम्हाला कळायला लागलं आणि कशाने पारड्यांना असं होतं. मग आम्ही वेळ द्यायचं ना गोळ्या वगैरे, मग तिथून पुढं काय नाही आलं टेन्शन. तर आत्तापर्यंत आमचं एक पण नाही पारडू पण टोन घासलं तरी नाही मिळालं आणि पारडे असले तरी पण नाही. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही व्यवसाय आपण जर चालू केला तर तो व्यवसाय समजायला तो शिकायला वर्ष 2 वर्ष निघून जातात, तोपर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे आणि सातत्याने ते आपण सुरू केलेला व्यवसाय पुढे घेऊन गेला पाहिजे असं ताईने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. निश्चितपणे नवीन जे कोणी या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात, तो म्हैस पालन असेल, शेळी पालन असेल, गाई पालन असेल किंवा अजून इतर कुठलाही व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये एकदा व्यवसाय सुरू करायच्या अगोदर तुम्ही अभ्यास करा आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 वर्ष ना अभ्यास जर करून जर केला ना का तुम्हाला तर काहीच अडचण नाही. आम्ही अभ्यास न करताचा आम्ही आपलं आमच्या शेजारी माझे चुलत सासू आहे ना त्यांच्याकडे होत्या, मग मी त्यांच्या अनुभवावरूनच केलं. त्यांनी पण सांगायच्या मला असं तसं पाहिजे मशीनला. पण मग तिथून पुढं मग एकदा आणि अनुभव लय महत्त्वाचा आहे. जरी तुम्ही अभ्यास केला ना तरी पण अनुभव लय महत्त्वाचा, जसं आपल्याला अनुभव येईल तसं मग आपण सुधारणा करीत चालतो. नक्कीच आपल्याला काय पाहिजे सांगायचं की जरी तुम्ही सुरुवातीला अभ्यास केलेला नसला आता तुमचा एवढा अभ्यास झालेला आहे अर्धा डॉक्टरांचं आम्हीच करतो की इतर जे नवीन व्यावसायिक असतील त्यांनाही तुमचं मार्गदर्शन भेटावं आणि त्यांनी तुमच्याकडनं काही गोष्टी शिकायला पाहिजेत एवढा अभ्यास तुमचा या ठिकाणी झालेला आहे. आणि निश्चित तुमचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन कोणी शेतकरी बांधव असतील किंवा जे म्हैस पालन करू इच्छितात त्यांना त्याचा फायदा होईल. शेवटी पुन्हा एकदा माई गुरु फार्मिंग या आमच्या चॅनलच्या मुलाखतीमध्ये आपण सहभागी झालात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या ह्या व्यवसायाला आमच्या चॅनलच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा की तुमचा हा गोठा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा डबल झालेला असेल आणि आज तुमची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहू यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. नाही जास्त करायला काहीच नाही बरं का, एवढं आहे ना की नाही मशीनचं आहे ना टेन्शन नसतं जास्त असं, ते गायांसारखं सारखं त्यांना खायला वगैरे घालायला लागत नाही. बाकीचं आहे ना काही टेन्शनच नाही. पण कसं आम्हाला पाणी नसल्यामुळं नाही तर आम्ही ना असं तबेल्यासारखा मोठा गोठा करून जागेवर आहे ना 50 म्हशी आम्ही पाळू शकलो असतो. पण पाणी नसल्यामुळं आम्हाला एवढं नाही करता, कारण उन्हाळ्याचं आहे ना आम्हाला मशीनला अजिबातच हिरवं पर काडी पण नसते आमच्या मशीनला. आता झालं आता 2 महिन्यांनी वैरण निघन ना, ती वाळलेली वैरणीची वळे घालून ठेवायची तीच उन्हाळाभर घालायची, अजिबात हिरवं नसतं. तसं हिरवं वगैरे जर असलं ना तर लई सोपा आहे हा व्यवसाय. नक्कीच, म्हणजे जर भविष्य डबल उत्पन्न काढू शकतो पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवसाय वाढवणार आहे. आणि याच्यात दुसरी गोष्ट पण अशी घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी अगदी 2 माणसं सुद्धा 50 मशीनचा सांभाळू शकतात. व्यवसाय फार सोपा आहे आणि प्रत्येकाने करायला काही हरकत नाही असं त्यांचं या ठिकाणी सांगणं आहे. तरी आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं त्यासाठी पुन्हा एकदा चॅनलच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद.